हाँ नमस्कार, आज आपण केरण पीक पाणी अंतर्गत कोकडी या परिसरामध्ये आलेलो आहोत. प्रगतशील शेतकरी गायकवाड साहेब यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचं आपण मनोगत व्यक्त करून घेऊ. बरेच शेतकरी या ठिकाणी प्लॉट बघायला आलेले आहेत. तर मला तुमचं पूर्ण नाव सांगा सर. विष्णू सीताराम गायकवाड. हा थोडा आवाज. विष्णू सीताराम गायकवाड. हा आता हा जी प्लॉट आहे हा 265 जातीचा प्लॉट आहे. सर आता हा प्लॉट किती एकराचा प्लॉट आहे? 3 एकराचा आहे. आता हे 3 एकराचा प्लॉट आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही केरण तंत्रज्ञान वापरलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या जर बघितली आपण तर इथं थोडस दाखवा. तर फुटवे किती बरे आला म्हणजे एका एका ठिकाणी 10-12 फुटवे आहे. मग आता हे फुटवे तुम्हाला एकसारखे वाटतात का? एकसारखे. हा तर हे फुटवे एकसारखे आहे सगळे. हे पाहतोय आपण. हातात घ्या इथे पुढे बघा. इथं आता इथे आहो बरं. किती अंतर आहे? अंतर एक किती अंतर आहे ना? नंतर ह्याची जाडी कशी वाटते बरं? जाडी. आता हा प्लॉट किती महिन्याचा आहे? 8-9 महिन्याचा प्लॉट आहे. ही जी परिस्थिती मातीतला बदल, फुटव्यांची संख्या, नंतर ह्याची जाडी पाहतो आपण. ही जाडी आणि हे पेरे वगैरे जर ह्याचे मोजले तर पेरे किती सरासरी ह्याचे पेरे जर मोजले तर हे बघा. इथे घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. परत घ्या मोजा. वरचा मोठे मोठा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 15 कांड झालेत पूर्ण. 16 कांडी चालवे. मग ही जी परिस्थिती पाहतोय आता. मागच्या वर्षीपेक्षा जी तुमचं उत्पन्न किती निघलं होतं ना, आता ह्या वर्षी किती निघाल तुमचं? मागच्या वर्षी ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये किती उत्पन्न निघलं होतं ह्या 3 एकरामध्ये? 1,40,000. आणि 3 एकरामध्ये टोटल किती झालं? 100 ते 120 टन निघले. आता तुम्हाला काय वाटतंय एकरी किती वाढ होईल? किती वाढ होईल? 20-25 टन वाढ होईल. तसं जर बघितलं 3 एकरात मग किती वाढ झाली? 60 टनाची वाढ. कमीत कमी 60 टनाची वाढ. म्हणजे सरासरी पैशात रुपांतर केलं किती होईल? 120 टन निघायचं आता 180-190 हा म्हणजे पूर्वी 100-125 टन निघायचा 3 एकरामध्ये ह्या जमिनीमध्ये आणि आता तो किती निघणार आहे? 100 टक्के. एकंदरीत तुम्ही पूर्ण समाधानी आहात? गायकवाड सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता? आता मी एक संधी देईन की बा ही टेक्नॉलॉजी वापरत आपला जबरदस्त फायदा होते. आपला आहे ना फुटवे संख्या जास्त वाढते, पर पेरेन साईज वाढते, माती चांगला बदल होते, माती भुसभुशीत होते आणि प्लस म्हणजे गांडूळ पण निर्मिती होते. तसंच आपल्या सोबत आता गायकवाड साहेब आहेत. तिथं शेती चांगल्या पद्धतीने त्यांची उसा शेती असते. तर मी पाहिलं तर बघा बरं, कांड्या बघा असं वाटतं मला. कांद्या 265 एवढं लांब कांड्या पाहिले सर आपण? नाही, 265 कांद्याची लांबी पाहिली तर सरासरी 4 फुटापेक्षा लांबी नसते. 265 ह्या उसाची जी लांबी आहे कमीत कमी 1-1.5 पाऊन जाडी पण याची आहे आणि नुसत 8-9 महिने जाऊ साहेब. हार्वेस्टिंग पर्यंत उत्तर त्याची जाडी बी होणार आहे. अजून 4 ते 5 महिने याला बाकी हार्वेस्टिंग होणार नाही. त्याच्यामुळे सरासरी एका उसाचं वजन जरी काढलं तरी 4 ते 5 किलोच्या आसपास यायला पाहिजे. बरोबर. तर एकंदरीत परिस्थिती पाहता मग बघा ही कंपनीची काय धोरण आहे मेकिंगला येतं शेतकऱ्यांसाठी. तर हे कुठंतरी त्याच्या दिशेने वाटचाल होते असं तुम्हाला वाटतंय? आपल्यासोबत दुसरे पण शेतकरी आहेत. सर तुम्हाला कसं वाटतं परिस्थिती पाहिली? हॅलो. हा तुम्हाला माझी काय परिस्थिती वाटली? एकंदर हे ऊस पाहिलं तुम्हाला समाधान वाटलं का? समाधान वाटलं. ऊसाची जागा, कांद्यांची लांबी आणि रोग कसल्या प्रकारचा रोग नाही त्याला. ओके. तसेच आपल्यासोबत वगैरे कसलाच रोग नाही आणि एकदम हिरवागार ऊस आणि वाढायला भरपूर एकसारखा ऊस सारखा ऊस आहे. कांड्यांची लांबी बी सारखी आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी फुटवे निघतात पण सगळे फुटवे सक्सेस होत नाही. परंतु ह्या ठिकाणी मात्र सगळे फुटवे एकसारखे आहेत. एकसारखे ना. आपल्यासोबत हे पण आहे सरांचं थोडस. तुम्हाला कसं वाटतं सर? काय वाटतं तुम्हाला इथं आणल्यानंतर ह्या प्लॉटला तुम्हाला काय समाधान वाटलं कसं? काय आपलं नाव? पांडुरंग. कुठून आलात आपण? रायगावन वाढले. ह्या प्लॉटला तुम्ही समाधानी झाली? असं प्लॉट कधी पाहिला का कुठं? काय एकंदरीत तुम्ही पूर्ण समाधानी आहात? ओके. केरण कंपनीने दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू.